छान राहणार नाही समाजामध्ये. म्हणतात जर एक मंत्र्याकडून म्हणलं स्वामी म्हणणार ठाम तुमचं राजकारण चालू आहे. अहो तुमची पण मुलगी आहे ना, मंत्रालय मुली असते ना का नाही. आणि सेवालाल महाराजांची शिकवणच आहे ना महिला सन्मानाची. सगळ्यांना कळायला पाहिजे आपण काय करायलो, आपलं वय काय आहे, आपण काय करायलो कुणा संग. अहो तुमच्यासारख्या माणसाने जर असं करत असेल तर सामान्य माणसं काय करते हे बघा पुढे. आता काही फरक पडत नाही, जात पंचायत नाही भरल्या असत्या. हो भरले गेले, आपल्या देखावापणा झाला पौरादेवीमध्ये कोरोना काळ. वरी मंत्री म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांना जनतेला वाचवायचं पडले. आपण काय करायलो, आपल्याला भान ठेवून काम करायला पाहिजे. जास्त वातावरण पौरादेवीवरून हे झाले कळायला. आपली चूक कुठं आहे, आपण काय करतो हे आपल्याला कळायला पाहिजे. पंचायत महत्वाची आहे. जर समजा तुम्ही असं म्हणताय की त्यांनी चूक मान्य केली असते तर आम्ही त्यांना माफ केलं असतं. तुमच्यासाठी जात पंचायत महत्वाची आहे की तुमची मुलगी? आमची मुलगी महत्वाची. आता जात पंचायती नाही ना काही नाही. आम्हाला जो कोण दोषी असेल तर त्यांच्यावर गुन्हा. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या समाजातील एखादा नेता जर चुकला असता आणि त्यांना जर माफी मागितली असती तर आम्ही आमच्या समाजात एकमेव नेतृत्व आहे तर आम्ही पुढाकार घेतला असता. पण सगळं करून जर तो मंत्री नाही म्हणतोय आणि राजीनामा द्यायला तयार नाही प्लस शक्तीप्रदर्शन करतात, समाजाची ढाल पुढं करतात, तर मला वाटतं की याच्यामध्ये गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. आणि आता मला पोलिसांना आणि मुख्यमंत्र्यांना हे सांगायचं की तुम्हाला नातेवाईक पाहिजे होते ना, नातेवाईक समोर आलेले. नातेवाईक समोर आल्यावर आता पूजाचं जे काही झालं आहे त्याच्या बाबतीत त्यांची जी काही रितसर फिर्याद आहे त्या काय कुठला तक्रारी अर्ज अजिबात देणार नाहीत. फिर्याद जी आहे ती त्यांची दाखल करणं गरजेचं आहे. आणि आज आता उद्या अधिवेशन आहे. अधिवेशन जे आहे ते विरोधी पक्ष म्हणतायत की आम्ही या प्रकरणामुळं सुरू होऊ देणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्नसुद्धा महत्त्वाचे आहेत, त्यामुळं आजच्या आज त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी कुठलीच भूमिका कुठल्याही सत्ताधाऱ्या पक्षांनी घेतली नाही पाहिजे. आज संजय राठोडांवर अजूनही कुठली कारवाई नाही. धनंजय मुंडेंच्या बाबतीत जरी रेणू शर्माने तक्रार मागे घेतली असेल तरी करुणा शर्मांचा एक तक्रारी अर्ज दिला होता गुन्हा दाखल करा म्हणून, काय झालं पुढं? ते येण्याचं कारण की आज 18 दिवस झालेले आहेत, पूजाला न्याय भेटला नाही. आणि हा जो प्रकार झालेला आहे याच्यामध्ये कुणीच आवाज उठवायला पुढे येण्यास तयार नाही आहे. म्हणून ताईंची मदत घेण्यासाठी मी पुण्यामध्ये आलेली आहे आणि इथं त्यांच्या मदतीतून त्यांना सोबत घेऊन गुन्हा दाखल करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि आज गुन्हा दाखल झालाच पाहिजे म्हणून मी पूजाची नातेवाईक म्हणून आलेली आहे पुण्यामध्ये. कोणावरती आरोप आहे तुमचा की कोणाच्या विरोधात? जो कोणी दोषी असेल, ज्या ऑडिओ क्लिपमध्ये रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे आवाज आहे संजय राठोड असो, अरुण राठोड असो या विलास चव्हाण. विलास चव्हाण म्हणतोय स्पष्ट की साहेब तुम्ही PM होऊ देऊ नका, PM होऊ देऊ नका. ह्याच्यातच कळतोय की PM नाही. PM झाल्यावर स्पष्ट बाहेर येईल म्हणजे पूजाला मारलं गेले का पूजा स्वतः आत्महत्या केली हे स्पष्ट कळेल ना. जोपर्यंत तुम्ही सत्यता म्हणजे चौकशी होत नाही तोपर्यंत काहीच कळणार नाही. मग ते PM रिपोर्टमध्ये काय आलं कुणाला माहीत? PM रिपोर्ट कुणाकडे आहे हे समोर नाही आहे. पोलिसांकडे PM रिपोर्ट नसते, पोलिसांकडे फक्त ती मेली म्हणून एवढाच प्रश्न असतो. कशाने मेली, काय झालं, कुठं होती, हा हे प्रश्न तर नाहीच त्यांच्याकडे. उडवाउडवीचे उत्तर आहेत सर्व म्हणजे काहीतरी पळवाट काढायचे कामं चालू आहेत. किती जरी पळवाट काढायचा प्रयत्न केला तरी ह्याच्यातून पळवाट निघणार नाही. आज गुन्हा दाखल होणारच त्यांच्यावर हा माझा ठाम निर्णय आहे. एक मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणता समाज तुमच्या बरोबर नाहीये किंवा हे सगळं काही घडतंय, समाज का पाठीशी उभा राहिला नाही काय वाटतं? एखादा बलाढ्य मंत्री अशा स्वरूपाने शक्ती प्रदर्शन करतो तुमच्या समाजाला सोबत घेऊन अशा एक मुलीच्या नात्याने. तुमची मुलगी आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांचीच मुलगी आहे. आमचं लक्ष त्यांच्याकडेच आहे. ह्या मुली तुमची आपली मुलगी आहे स्वतःची म्हणून ह्या मुलेकराला न्याय द्यावा ही विनंती. याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की एकीकडे आता संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकला जातोय, मात्र दुसरीकडे त्यांचे जे महंत आहे तुमच्या समाजाचे महंत आहे ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करताय सरकारवर की राजीनामा घेऊ नये म्हणून. तुमचे म्हणतच जर असे वागायला लागले तर तुमच्या समाजाने कोणाकडे बघायचं? पौरादेवी असं एक स्थान आहे, काशी तीर्थस्थान आहे. पौरादेवी निष्ठावंत आमच्या म्हणजे कुलदैवत शिवालाल महाराज आणि एक निष्ठावंत रामराव महाराज, त्यांना सत्य पटत होतं खोटं नाही आहे.
पौरादेवी हे सर्वांचा देवस्थान आहे, ते राजकारणाचा देवस्थान नाही आहे। पौरादेवी या तीर्थस्थानात कुणीही असू राजकारण करू नये, आपापल्या परीने आपापल्या पक्षात राहून राजकारण करावे, आपलं मत ठाम मांडून जर आपल्याकडे चूक नसेल तर समोर येऊन सांगावं, जर चूक असेल त्यांनी सरळ मुख्यमंत्री साहेबांना म्हणावं माझ्याकडे ही चूक आहे, जर आमच्या साहेबांकडे चूक असली असती आणि त्यांनी समाजासमोर जर येऊन म्हणले असते मीडियासमोर ही घटना जी व्हायची नव्हती ती झालेली आहे, मला माझ्या समाजाने आणि इतर समाजाने सगळ्यांची मी माफी मागतो आणि मला माफ करावं। आम्ही मुख्यमंत्री साहेबाच्या चरणी, आमच्या ते जात पंचायत असते आणि पगडी शरणागत असते ती डोक्यावरची पगडी, ते आमच्या समाजात एक न्यायाचा असतो भाग, तर आम्ही सर्व समाजाने मिळून आमच्या बंजारा समाजाच्या वतीने चाहे दुसऱ्या समाजाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे माफी मागितली असतो की आमच्या आमच्या समाजामध्ये ओबीसी नेता फक्त एकच आहे, यांना एवढ्या वेळेस माफ करा। पण तो विषय आता ती वेळ राहिली नाही, गेली ती वेळ। पण तुमचे म्हणत असे का वाटताय, एका तुम्ही म्हणताय की तिथे जे असलेले म्हणत काय नातं होतं विजयचं नाव विलास, पूजा पुण्याला ज्या वेळेस आली होती त्यावेळेस माझी पूजाची काही भेट नाही, त्याच्या आधी 8-10 दिवसांनी भेट झाली होती बँकेमध्ये। पूजाचं काही शिक्षण नाही आहे पुण्यामध्ये, पूजाला काही कारणास्तव बोलावलं गेलेलं आहे पुण्यामध्ये, इथे बोलावून विश्वासात घेऊन विश्वासघात केलेला आहे पूजाचा, काय आम्हीच दाखवून आता महिलांचे काही पुढे सांगू शकत नाही मी। विलास चव्हाण भाऊ म्हणतात पण विलास चव्हाण बी कुणी नाही नातेवाईकांनी आणि अरुण चव्हाण बी अरुण राठोड बी कुणी नाही। तुमचं नेमकं काय नाते, पूजाच्या आई वडिलांच्या काय नाते, तुमचं गाव? पूजा ही माझ्या पुतण्याची मुलगी आहे, आमचं मूळ गाव लेंडेवाडी तांडा आहे, असं नातं आमचं काहीच नातं नाही विलासचं, काहीच नातं नाही। विलास वडवणी साईडचा आहे, अरुण राठोड पळी साईडचा आहे। नाही सांगितलं की पूजा इंग्लिश चे क्लास लावली, नाही नाही मग असेल ना कुठं नोंद असेल कुठल्या क्लास, कोणत्या क्लास मध्ये आहे, तिथं ऍडमिशन असेल कुठेतरी कोणत्या तरी कॉलेज मध्ये असेल। पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण होऊन आज 18 दिवस पूर्ण झालेले आहेत, 18 दिवस पूर्ण होऊन सुद्धा ना कुठली FIR दाखल करण्यात आली, ना तिथे जे संबंधित मंत्री आहेत संजय राठोड त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही, कुटुंबीय तक्रार द्यायला पुढे येत नाहीत असं पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येत होतं, परंतु अनेक पुरावे समोर आले, मग ऑडिओ क्लिप्स असतील, अगदी ऑडिओ क्लिप्समध्ये ज्या पद्धतीचं संभाषण होत होतं त्याच्यामध्ये पूजा चव्हाण ही सुसाईड करणार आहे, तिच्या मनातील हा राग काढून टाका अशा पद्धतीचे पुरावेसुद्धा समोर आलेत। पूजा चव्हाणचा मृत्यू झाल्यानंतर तिचा जीव गेलेला आहे आणि आता जे आहे ते आम्ही हॉस्पिटलमधून जे आहे ते तिला अंत्यविधीला न्यायचं आहे असं सांगताना सुद्धा तिचा लॅपटॉप आणि तिचा मोबाईल ताब्यात घ्या अशा पद्धतीचे आदेशसुद्धा अरुण राठोडला संबंधित मंत्री संजय राठोड देताना तिथं दिसत आहेत, परंतु ना ऑडिओ क्लिप्स कुणाच्या आहेत हे 17 दिवसात समोर आलं, ना कुठावर गुन्हा दाखल झाला। अनेक जण या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु याच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे आणि या सत्तेतले जे मंत्री आहेत, जे आत्ता वनमंत्री आहेत संजय राठोड यांचं नाव समोर येतं आहे, म्हणून आपल्या मंत्र्याला वाचवण्याचा कोविलवाना प्रयत्न म्हणून आज पूजा चव्हाणचा मृत्यू होऊन सुद्धा त्या मृत्यूला वाचा फोडली गेली नाही, त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही। आणि मग सुरुवातीला संजय राठोडांचं म्हणणं होतं की माझा याच्यात काहीच संबंध नाही, मग संबंध नाही तर तुम्ही 12 दिवस गेला कुठं होता, तुम्ही अज्ञातवासात जायचं कारण काय? आल्यानंतर सुद्धा पत्रकार परिषदेला ते समोर आले, पोहरादेवीला गेले, जेव्हा पोहरादेवीला गेले तेव्हा आम्हाला असं वाटलं की सेवालाल महाराजांच्या चरणी किंवा जगदंबा देवीच्या चरणी ते खरं बोलतील, प्रायश्चित्त म्हणून राजीनामा देतील किंवा स्वतः त्यांच्या पक्षाकडून राजीनामा घेतला जाईल, परंतु आपण बघितलं असेल की तिथं स्वतःची चूक लपवण्यासाठी शक्ती प्रदर्शन केलं गेलं। आता राज्यामध्ये कोरोनाचं वातावरण असताना सुद्धा हजारो लोक जमा केले गेले आणि मग माझी चूक झाकण्यासाठी समाजाची ढाल करायची अशा पद्धतीचा पायंडा पाडण्यासाठी अशा पद्धतीची ती सुरुवात संजय राठोड यांच्या माध्यमातून झाली। मुलीबद्दल तुम्हाला काय, तुम्ही त्या परिवारातला सदस्य आहात, जर एखादी मुलगी अशा पद्धतीनं सगळं घडतं आणि तिचे वडील म्हणतात की कोणाचा दबाव नाही काही,
कोणी यामध्ये दोषी नाही, जे झालं ते सोडून जा, मीच आत्महत्या करेन जर काही झालं तर. का आत्महत्या करेन कशासाठी? तेच म्हटलं, कशासाठी आत्महत्या करतोय तू? तुझ्या लेकरासाठी बाहेर नि. अरे बाबा, तुझं काळीज आहे, तू जन्म दिलास त्या लेकरांना. जी माता माऊली 9 महिने 9 दिवस पोटात वागविते त्या लेकरासाठी दुसऱ्या माईनं बाहेर निघून त्या मीडिया समोर सुद्धा आली नसती. माझ्या लेकरा न्याय पाहिजे त्याचा एकच ठाम निर्णय असला असता. पण त्यांची अशी का भूमिका आहे? ते बोलत नाही. त्यांच्या मला काहीतरी कारण असावं. तेच कारण काय विचारतो? कारण ज्या आई वडिलांना स्वतःच्या लेकराची लेकीची किंमत नाहीये, आपले नवजवान तरुण ज्या वेळेस आई वडिलांना लेक चांगली असं ज्या वेळेस खाऊ पिऊ आणि त्याच्यासाठी कर्तव्यवान दाखविते, मुलासारखं काही कर्तव्य करते, त्यावेळेस मुलगी चांगली असते. ज्या वेळेस मुलीवर वेळ येते, काळाचा डोंगर येतो मुलीवर वेळ येत असती, त्यावेळेस आई वडील का हो? हे कशासाठी? तुम्ही म्हणतात की माझी मुलगी मेंटेनन्स आहे. अहो ती मुलगी एक तरुण तडपदार मुलगी आहे, ती डॅशिंग बाज मुलगी होती, ती मरणारी मुलगी नव्हती. त्याचा घात झाला रे, त्या मुलीचा खून झालेला आहे. अहो त्या समोरचा व्यक्ती म्हणतोय स्पष्ट की ह्या मुली तुम्ही काहीच करू नका. अहो फक्त त्या डॉक्टरला कुणालाही सांगा, पोलिसांना सांगा की फक्त पोस्टमार्टम होऊ देऊ नका. ह्याच्यातच कळते ना आपल्याला किती पण सत्य आहे, काय कोटेन काय करेल. पुरावा हुडकायला काय तुम्ही पूर्ण देशभर फिरणार आहेत का? तुमच्याजवळ पुरावे येते, 2 मुलं येते, तुम्ही त्याला पदशीर सोडून देता घरी? मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करता असणार होत्या? त्यांच्यावरच दबाव आणला गेला. पण त्या अर्जाचं झालं पुढं काय? स्थान घडत असेल त्याच्यात काय अर्थ नाही. नाही नाही, तुमचे मन तर खरे बोलतात असं तुम्ही म्हणतात, पण तुमचे मन तर तुमच्या मंत्र्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करताय असं सरळ सरळ म्हणायचं. जसं की चर्चा आहे तरी देखील काही होत नाहीये, तुम्ही एकट्याच पुढे येत आहे. जे सत्य आहे सत्यासाठी बाहेर निघणं आपलं कर्तव्य आहे. जर समाजामध्ये एकही एकाणीही कोणचाही व्यक्ती असो, महिला असो किंवा पुरुष असो, जर आवाज नाही उठविला तर प्रत्येक समाजांचे दृष्टिकोन आमच्याकडे बघण्याचा वेगळा राहील. आपलं कर्तव्य आहे, चाहे आपल्या जातीचा मंत्री असू, कोणत्याही समाजाचा असू, काही घेणं देणं नाही. हे महिलाच्या नात्याने, मुलीच्या नात्याने आपल्याला आवाज उठविणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यासह असं नाही आहे की आमच्या समाजाचा मंत्री आहे तो त्यांच्यासाठी आपण झाकून ठेवलं पाहिजे असं नाही आहे. पुन्हा तुम्ही एकटाच आवाज उठवून दिसता, समाजातलं दुसरं कोणी दिसत नाही. समाजामध्ये काही लोकांना असं वाटते की माननीय आमचे वसंतराव नाईक मुख्यमंत्री साहेबांच्या नंतर आदरणीय संजय भाऊजी राठोड हेच एकमेव बंजारा समाजाचे नेते आहेत आणि हा पुन्हा योग येणार नाही ह्या संदर्भात आमचा समाज गप्प बसला आहे. त्यांचा तो ठाम निर्णय आहे. पण काही 10% लोकांना 90% लोकांना असं वाटतो की हा मुलीवर जो अन्याय झाले त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. विचारिक लोक जे आहेत ते त्यांच्या ठाम मताशी आहेत, त्यांना पण तळमळ आहे की आपण पण ह्या मुलीला न्याय देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. आता सगळ्यांनी अशी सगळ्यांमध्ये चळवळ सुरू झालेली आहे. अजून तर काही पुढे आलेले नाहीत, आता बघू पुढे येतात का नाही. पण ज्यांच्यासाठी मी पुण्यामध्ये आले ताईंच्या माध्यमातून, आज वानवडी पोलीस स्टेशनला जाऊन तृप्तीताई देसाई यांच्या माध्यमातून आणि यांना सोबत घेऊन आज मी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे. जो कोणी आरोपी असेल, पूजाला जबरदस्तीने गर्भपात करून आणि त्यांना त्याच्या मृत्यू प्रकरणात ज्यांचा हात आहे, कुणी असो, मंत्री असो संत्री असो, काही घेणं देणं नाही आम्हाला. त्यांच्यावर जो दोषी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल आज करणं गरजेचं आहे. आजचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असा माझा ठाम निर्णय आहे. अरुण राठोड स्वतःच्या मूळ गावी आहे. अरुण दिवसभर बाहेर राहतो आणि संध्याकाळी घरी येतो. मुलीचे वडील असं म्हणतात की अरुणला खूप मोठा काही आम्हीच दाखविलेला आहे. अरुण तोंड उघडणार नाही, जोपर्यंत पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत अरुण तोंड उघडत नाही. मुलीचे वडील असं म्हणतात की आमच्यावरती कोणाचाही दबाव नाही आणि आमच्या मुलीची बदनामी थांबवा. हे सर्व मीडियांना माहित आहे. एक आई वडील एक लेकरासाठी हो, एक आई एक वडील कसला भी दुश्मन असो लेकरासाठी आवाज उठवायलाच पाहिजे. एक वडील जर नात्याने तर म्हणू शकणार नाही की माझी मुलगी मेंटेनन्स आहे आणि तिला काहीतरी आजार होता, ते कुठून तरी असले, भाने लावू नका हो. तुम्ही समाजाला दिशाभूल, समाजाला दिशाभूल करू नका. हे न्याय मिळायला पाहिजे. जनतेसमोर असले खोटे प्रश्न मांडू नका. तुम्ही सत्यासाठी बाहेर या, तुमच्या लेकरांना न्याय मिळवून द्या. आमची एकच तळमळ आहे,
आम्हाला राजकारण करायचं नाहीये की कुणाचं काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त त्या लेकरांना न्याय मिळणं पाहिजे एवढंच प्रश्न आहे आमचा.